पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य असा कार्यकर्ता मेळावा आणि गौरी गणपती सजावटीच्या बक्षीस वितरण समारंभाचं हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। थेट जाऊयात घटनास्थळी। आज आपल्या उंडरी आणि वडाचीवाडी परिसरामध्ये गणेशोत्सव स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ होतो आणि यासाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे माझे विधिमंडळातील सहकारी आमदार निलेशजी लंके, शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, माझे आमदार अशोक भाऊ केकवडे, व्यासपीठावरील सर्वांचीच नावं आता घेता येणार नाही कारण व्यासपीठ सगळं सर्वच शहराचे माझे अध्यक्ष, सर्व तालुक्याचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी समोर उपस्थित बंधू भगिनी, खरं तर गणेशोत्सव म्हटला की पुण्याचं नाव जागतिक पातळीवरती जातं आणि संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा हा बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा घराघरामध्ये सजावट होते। पुण्याच्या सार्वजनिक मंडळं तर सजावट करतातच, पण घरगुती गणपतीची सुद्धा अतिशय मनोभावे पूजा अर्चना करून बाप्पाची आरास करणारी अनेक कुटुंब आहेत आणि त्यांच्यासाठी या संपूर्ण पुणे शहरातल्या 8 मतदारसंघांसाठी एक चांगली स्पर्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेतली गेली आणि आज त्याचं पारितोषिक वितरण दादांच्या हस्ते होतंय, ही अतिशय आनंदाची बाब आहे। परंतु यावेळी समोर नागरिक आहेत आणि देणारे दादा इथं बसलेले आहेत, त्यामुळे काही या भागातले प्रश्न सुद्धा दादांना सांगितले पाहिजेत। दादा, या भागामध्ये पाण्याचा प्रश्न प्रचंड भेडसावतोय। महानगरपालिकेत आम्ही सगळे गेलोय, काही वर्ष झाली आहेत, परंतु अजूनही 24/7 ज्या योजना आहेत त्या पुढे सरकत नाहीत। आपण ज्यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री होता तेव्हा कमिशनर साहेबांना आदेश दिले होते की संपूर्ण शहरासाठी 1/24/4 ची योजना आहे, तशी ग्रामीणच्या साठी एक न करता अनेक योजना करा, त्यामुळे त्या सगळ्यांना गती मिळेल। त्यांनी आपलं ऐकलं, 4 योजना केल्या, पण 4 योजनेपैकी फक्त पश्चिम पुण्यामध्येच त्यांनी आता बाणेर बालेवाडी हा जो भाग आहे तिथली योजना सुरू केली। हा जो पूर्वेकडचा पुण्याचा भाग आहे त्याची 24/7 ची अजूनही योजना त्यांनी चालू केली नाही। आपण जर सांगितलं, आपण जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर या आमच्या सगळ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पूर्व पुण्याचा सुटू शकेल अशी आमची परिस्थिती। रस्त्याचं पॅकेज दादा 5 पॅकेज केली महानगरपालिकेने आणि या 5 पॅकेजपैकी 4 पॅकेज मात्र सरळ सरळ उघडली गेली। 1 पॅकेजमध्ये मात्र सत्ताधारी पक्षाचे 3 नेते भांडत आहेत की कुणाच्या ठेकेदाराला ते मिळावं आणि 60 कोटी रुपयाचे आमच्या परिसरातले रस्ते नेमके त्या पॅकेज 4 मध्ये अडकलेत आणि ते पॅकेज 4 हे जे सगळे गेल्या वेळेचे सत्ताधारी आहेत आणि आता जे राज्यात सत्ताधारी बसलेत यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चाललाय आणि त्याच्यामुळं हे सगळी गोष्ट त्या भागाचा विकास अडून पडतोय। मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करेल की त्यांना सुबुद्धी देव आणि हे जे चाललेला सगळा भ्रष्टाचार आहे हा थांबावा आणि सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ताबडतोब सोडले जावेत। तर मग दादा, आपण स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आपण आज या परिसरामध्ये आलात त्याबद्दल इथल्या नागरिकांना मोठा आनंद झालेला आहे। इथं जे 24/7 काम दिलंय दादा, LNT ला सगळ्या पुण्यातलं काम दिलंय आणि इथलं पॅकेज मात्र जैन इरिगेशनला दिलंय। ज्या माणसाला शेतातली पाईपलाईन टाकायचा अनुभव आहे त्याला शहरातली पाणी पुरवठ्याची लाईन टाकायचं काम दिलं, त्यांनी ते कामच केलं नाही आणि आता त्याच्यावरून भांडणं चालू आहेत आणि त्याच्यामुळं कुठलाही जॉईंट होत नाही, टाक्या उभ्या राहिल्यात पण पाणी येत नाही, अशा परिस्थितीची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपण खडसावून सांगावं आणि आमचे हे प्रश्न सोडवायत एवढीच मागणी सर्व नागरिकांच्या वतीनं मी आपणापुढे करतो। आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या राष्ट्रवादीच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।